नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्यामुळे शेतकऱ्याला त्याचे पैसे परत मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील केळ्याचे व्यापारी अक्षय पोटे यांनी आपला माल पनवेल येथील एका व्यापाऱ्याला विकला होता, मात्र तो त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याबाबत अक्षय पोटे यांनी पनवेर शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानुसार कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी पनवेलच्या व्यापाऱ्याला बोलावून घेऊन सदर शेतकऱ्याचे पैसे मिळवून दिले. त्याबद्दल शेतकरी अक्षय पोटे यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांचा निरोप समारंभ झाला. यावेळी अनेक सदस्य 5 वर्षातील अनुभव सांगताना भावूक झालेले दिसले. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. महापालिकेची पहिली महासभा 10 जुलैला झाली होती. बुधवारी महापालिकेची 50वी महासभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी आजवर काम करताना सदस्यांचे आलेले अनुभव सांगितले. भविष्यात महापालिकेने विकासाचे टार्गेट ठेवून काम केले पाहिजे असे सांगून सभागृह नेते परेश ठाकूर यांचे विशेष कौतुक केले. आपल्या कारकिर्दीत असा सभागृह नेता पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 3 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून पाताळगंगा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपटागाव नदीच्या काठावर असल्याने मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरले आहे. तसेच पेण तालुक्यातील बेलवडे येथील दौलत माया पवार हे मंगळवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या पाण्यात वाहून गेले. त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर रोह्यामध्ये जोरदार पावसामुळे कुंडलिका नदी भरून वाहत असून रोहा अष्टमी जुना पूल बुधवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टून सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या एपेक्स अथॉरिटीजच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या सूचनेला PM गतिशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात दिली. या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, नीती आयोगचे उपाध्यक्ष सुमन बेरी, त्याचप्रमाणे अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, केंद्रीय सचिव ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध प्रकल्पांना PM गतिशक्ती या योजनेत समावेश करून नीती आयोगास तात्काळ आढावा घेण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच राज्यातील प्रकल्पांबाबतही उद्योग सचिव आणि बंदरे सचिव यांनी या संदर्भात लक्ष द्यावे असे सांगितले. नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने माथेरान घाटातील वॉटर पाईप परिसरातील ओसाड जागेवर वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था गेल्या 10 वर्षापासून माथेरानच्या डोंगरात वृक्ष लागवड करत असून त्यांनी नेरळ येथील हुतात्मा चौकापासून वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली होती. आता घाट मार्गातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. या मोहिमेचा शुभारंभ वॉटर पाईप परिसरात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू हजारे, सचिन लोभी, बाळा भागीत यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ रायगड विभागाच्या वतीने 10वी 12वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हणाले की
नवीन शैक्षणिक धोरणांमुळे वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत त्या क्षेत्रातील कोणत्या आव्हानांना सामोरे जायचे आहे याची माहिती असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ समन्वयक दीपक पाटेकर, करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, MKCLचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणुसकी प्रतिष्ठान, जीत नगर आणि हशिवरे हितवर्धक मंडळाच्या वतीने वैजाळी इंग्रजी माध्यम शाळेत नुकतेच मोफत आरोग्य आणि दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे 300 मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच माणुसकी प्रतिष्ठानकडून शाळेकरिता 2 प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या. माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, दंतरोग तज्ज्ञ डॉ अक्षय कोळी, डॉ मनोज पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील बहुचर्चित चोंढी रेवस मार्गावरील सारळ समुद्र किनाऱ्याजवळील दगडी पूल पुन्हा एकदा कमकुवत म्हणून घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे. तसेच फलक पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहेत. 2 महिन्यापूर्वी सारळ पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी हा सारळ पूल पुन्हा धोकादायक म्हणून ठरवण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या सारळ पुलाचे नूतनीकरण किंवा नव्याने पुलाची उभारणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रेवस करंजा रोरो सेवेच्या पार्श्वभूमीवर पुलावरून वाहतूक वाढणार आहे, त्यामुळे सारळ पुलाचे काम जलद गतीने हाती घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील बारापाडा तसेच वावंजे या ठिकाणी आगामी बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने मस्जिदीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची एकत्रितपणे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अंमलदार सचिन होळकर उपस्थित होते. यावेळी रवींद्र दौंडकर यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा संसर्ग अजून सर्वत्र पसरत असल्याने बकरी ईद हा पवित्र सण साजरा करताना कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच महाराष्ट्र सरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्जत तालुक्यातील आदिवासी भागासाठी 2 फिरते दवाखाने चालवले जात होते, मात्र आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने हा फिरता दवाखाना 2018 बंद करण्यात आला होता. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाने कर्जत तालुक्यातील कशेळी येथे मुख्यालय असलेल्या हा फिरता दवाखाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र 10 दिवस लोटले तरी हा फिरता दवाखाना सुरू झालेला नाही. दरम्यान कर्जतचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ CK मोरे यांनी ऑगस्ट 2018 जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई यांना पत्र लिहून नॅशनल मोबाईल युनिटबद्दल माहिती कळवली होती. डॉ देसाई यांनी त्याबाबत आरोग्य संचालक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना माहिती दिली होती. महाड तालुक्यातील विनेरे परिसरात कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. त्यानुसार नुकतेच राजीवली गावात कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात आतापर्यंत 134 ग्रामपंचायतीमध्ये कृषी संजीवनी मेळावे आयोजित केले गेले आहेत. कृषी संजीवनी मेळाव्यांमधून महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना भात बियाणे, बियाणे निवड आणि लागवड, यांत्रिक साधने आदीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या मेळाव्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यावेळी राजीवली येथे भात पीक शेतीशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक TP जगदाळे यांनी रोपवाटिका व्यवस्थापन, शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, खत व्यवस्थापन, भात लागवडीच्या विविध पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
मध्य रेल्वेने पेण दिवा मार्गावर मंगळवारपासून 2 नव्या मेमू गाड्या सुरू केल्या असून त्याबद्दल पेण मधील प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. पेणकरांना जास्तीत जास्त एक्सप्रेस गाड्या आणि मेमू गाड्या मिळाव्यात अशी मागणी मी पेणकर आम्ही पेणकर या संघटनेने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर रोज सकाळी 7:15 आणि सायंकाळी 6 अशा 2 नव्या पेण दिवा मेमू गाड्या सुरू केल्या आहेत. त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी मंगळवारी रेल्वे स्थानकात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच स्टेशन मास्टर एलएन ठाकूर आणि चालक यांचे स्वागत केले. यावेळी मोहिनी गोरे, योगेश म्हात्रे, सी आर म्हात्रे यांच्यासह मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मेमू गाडीमधून जाणाऱ्या प्रवाशांना गुलाब पुष्प आणि पेढे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रहार संघटने अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यातील अपंग बांधवांच्या संघटनेकडून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. याबद्दल आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार भरत गोगावले यांनी या अपंगांचे कौतुक केले. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अपंग बांधवांनी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नगरपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय या परिसरात वृक्षारोपण केले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वृक्षारोपणाच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मोहम्मद मुजावर, तालुका महिला अध्यक्ष आलिया धामणकर, उपाध्यक्षा सुनीता माने, शहर अध्यक्षा शमशाद हकीम यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी दर्ग्याच्या मागे एक मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई सुरू केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती हा मृतदेह करंजा येथील हितेंद्र राजेंद्र म्हात्रे याचा असल्याची खात्री झाली. हितेंद्र म्हात्रे 6 जुलै रोजी घराबाहेर पडला आणि घरी परतलाच नाही. तो हरवल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह उरण समुद्रकिनारी दर्ग्याच्या मागे मिळाला. दरम्यान हितेंद्र राजेंद्र म्हात्रे हा पोहण्यासाठी समुद्रात उतरला होता की त्याने आत्महत्या केली किंवा त्याचा कोणी खून केला हे अद्याप समजू शकले नसून या घटनेचा पुढील तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पेण तालुक्यातील चांदेपट्टी येथील ग्रामस्थांना आंबेघर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना पेण तालुका आणि नागोटणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या चांदेपट्टी गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्याने तेथील 26 कुटुंबातील 56 ग्रामस्थांना पेण तालुका मराठा समाज सभागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या या चांदेपट्टीवासियांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने आणि पेण तालुका आणि नागोटणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, नागोटणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, उपाध्यक्ष गौतम जैन यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी देखील गुरुवारी मराठा समाज सभागृहात जाऊन चांदेपट्टी ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांना पुरवण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.